Haven, fully furnished studio apartments at Nehru Coco Beach, North Goa, starting from 62 lakhs, at a short rental up to rupees 20,000. Terms and conditions apply. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हांगा कित्याक जमलेले आसा, कारण गोंय भूमी जी आसा ही सांस्कृतीक भूमी आसा, ही देवभूमी आसा, ही परशुरामाची भूमी आसा. आणि असे असताना ड्रग्साचो येदो मोठो वापर जर एखाद्या फेस्टिवलाच्या माध्यमातल्यान केला वयता, आणि सरकार जनता सांगता की या फेस्टिवलच्या माध्यमातल्यान करोडांनी पैसो रेव्हेन्यू म्हणून आमकां मेळटा, जाल्यार आमचो दुसरो प्रश्न हो आसा की आतां पर्यंत रिपोर्ट असो आसा की 2010 साला पर्यंत त्यांच्यांनी जे जे म्हणून फेस्टिवल त्यांच्यांनी भरयले, तर ह्या माध्यमातल्यान जो करोडांनी सरकाराचो टॅक्स जो आसा तो हेंच्यांनी अजून पर्यंत चुकयल्लो ना. साधारण 9.5 crore ड्यूज जे आसा ते हे ऑर्गनायझर अजूनय सरकाराक देणे आसा. आमी कितें म्हणटा की सरकार कसो म्हणटा की हांगा साधन कांय ना, जशें आतां मायनींग बिनींग सगळीं बंद जाल्लेली आसा, अनएम्प्लॉयमेंट वाडलेलो आसा असं म्हणटा. साधारण 13.7% इतकी रेट जी आसा ती अनएम्प्लॉयमेंटाची आसा. आणि असे असताना आमकां हे कसे परवडटा की एखादे म्युझिक फेस्टिवल आमी लायता आणि करोडांनी सरकाराचे जे डेप्ट आसा, सरकाराचे जे ड्यूज आसा, सरकाराचे जे टॅक्स आसा ते आमी वसूल करून घेयना. गोंय बीन दुसरो प्रश्न आसा. अजून एक प्रश्न महत्वाचो तो म्हणजे कितें आसा की आज एंटी पोल्युशन म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्डान एक कायदो काढलेलो आसा. हायकोर्टांतल्यान ऑर्डर आसा की रातचे 10 ते 6 पर्यंत मोठ्या आवाजान आमी साऊंड वाजोवपाक शकना. तर हांगा आमकां गोवन विलेजा करता एक प्लॅटफॉर्म त्यांच्यांनी निर्माण करून दिवचो म्हणून. अरे आम्ही आमची स्वतःचे फेस्टिवल तयार करूया, आम्ही संकोनाकडे कित्याक वचूया, अशी आमचे मत असा. सांग, आम्ही पहिला जी युवा पिढी आहे ती खंय तरी तुम्ही म्हटलं की जे ट्रान्स म्युझिकाकडे अट्रॅक्ट जाता, आकर्षित जाता, हेजे नेमके कारण कितें? जे आमचे जे आमचो गोंयची जी कला असा त्याच्या पर्यंत पाव येईनात, ते गायना असता आणि किती सांस्कृतिक प्रोग्राम असता, वगैरे पारंपरिक प्रोग्राम असता, ह्याच्या तर्फे आकर्षित जायना ते त्या ह्याचे वयतात. बरोबर, त्याकरता आता विविध संघटना ज्या असा त्या कार्य करता की आमचे युवक जे असा ते युवकांमध्ये जागृती जावपाक जाई की बाबा आपली संस्कृतीचे जतन तुम्ही करा, आपल्या परंपरेचे जतन तुम्ही करा, असे म्हणून जी जागृती जे असा मोठ्या प्रमाणात चाललेली असा. आम्ही कशी आम्ही आमचे मत जे असा ते सरकार पर्यंत वरपाचा प्रयत्न करता. शेवटी सरकाराचा निर्णय सरकारान घेवपाक जाय. असतलो 28, 29, 30 तर हांगाय बीन 30 बंधनां लागू करपाक जाय. सर्वसामान्य लोकांक तुम्ही सांगतात एखादे फेस्टिवल असा कोणाचे खंयच्या पंथीयान जे आसूं, आमचे नवरात्रोत्सव आसा, आमचे चतुर्थी आसा, हांगा समजा जर तुम्ही 10 च्या नंतर कारवाई जर करता साऊंड लायलो म्हणून मोठ्या मोठ्या आवाजान, जाल्यार मागीर सनबनांक तुम्ही परवानगी कशी दिता? आणि हांगा सगळो लोक जो जमलेलो आसा सनबनान, जो लोक इतको मोठ्या प्रमाणात जो जमतात, तर ते कितें करतात? आमचो नॅशनल फ्लॅग जो आसा तो नॅशनल फ्लॅगाचे विडंबन अयोग्य पद्दतीन तेचो वापर थंयसर केलो वयता, हांगाचेर धारण केलो वयता. फ्लॅग कोड ऑफ इंडिया म्हणून आसा. तर ह्यानुसार हे सनबनचे आयोजक जे आसा हे आमच्या राष्ट्रध्वजाचो अवमान करता म्हणून यांच्या विरोधात कारवाई जावपाक जाय, ही पण आमची एक वेगळी मागणी आसा. तर अशे सगळ्यो मागण्यो घेऊन आम्ही हे आंदोलन करता. आणि आमची मागणी ही आसा की
त्वरित सरकारान यांच्या विरोधात कारवाई करची आणि यांच्यानी जी तिकीट विक्री चालू केलेली असा पण ती त्वरित त्यांच्यानी बंद करची. त्यांच्या सगळ्या तरेची जी परवानगी जी असा ती त्यांच्यानी बंद करची. आम्ही गोयकार असा, गोयची संस्कृती जी असा, गोव्यान लोककला असा, गोव्यांची वेगवेगळी जी संस्कृती असा, फुगडे असा आणि किरे असा, तर ही संस्कृती जपपाक जाय आम्ही. परंतु आज आम्ही पळयता की ईडीएमच्या माध्यमातल्यान जे फॉरेनातले जे ट्रान्स म्युझिक जे असा ते हांगा वाजयले वयता, ते बीन मोठ्या मोठ्या आवाजान वाजयले वयता आणि ह्या म्युझिकाच्या आधाराचेर आमची युवा पिढी जी असा ती नाचतात थंयसर आणि नाचच्या करता साधारण 2-3 तास कंटिन्युअस ती नाचतात. 2-3 तास नाचणारा व्यक्ती कसो नाचपाक शकता? जर ती व्यक्ती ड्रग्स जर सेवन करता, म्हणजे अंमली पदार्थाचे जर सेवन करता, जाल्यार ती व्यक्ती कंटिन्युअस 2-3 तास नाचपाक शकता. बरोबर. तर आम्ही पळयले असा की साधारण 2009 पासून ते आता पर्यंत जेन्ना जेन्ना म्हणून आमच्या गोव्यान हे फेस्टिवल जे झालेले असा त्यांना अनेक जणांचे मृत्यू झालेले असा. 2009 नेहा बहुगुणा म्हणून जी असली पण तिचो मृत्यू झालो. त्याच्या उपरांत 2014 सालान ईशा मंत्री म्हणून असलो तिचो मृत्यू झालो. आणि हालीच 2019 सालान आम्ही पळयले की टिकेटी करता युवक उभे रावले. तर ह्या रांगेतले 30 जण युवक जे असा ते कॉलेप्स झाले त्या ठिकाणी, अनकॉन्सियस झाले आणि त्यांचा मृत्यू झालो. मृत्यू झाल्यानंतर दुर्दैवाची ही गोष्ट की त्यांचे फॉरेन्सिक लॅबान त्यांचे सगळे सॅम्पल्स विम्पल्स धाडले आणि थंयसरल्यान फॉरेन्सिक लॅबाचा रिपोर्ट जो ज्याका 20 ERA रिपोर्ट म्हणतात तो अजून पर्यंत प्राप्त झालो ना. हे दुर्दैव असा. म्हणजे सरकार समजा जर जबाबदारी घेता किंवा एखादो ऑर्गनायझर जो असा, ऑर्गनायझराक जेन्ना एखादे व्हडले ईडीएम जेन्ना लावच्या करता आपण परवानगी दिता त्यांना त्या ईडीएमातली पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जी असा, जबाबदारी जी असा ती त्या ऑर्गनायझरांकडे असपाक जाय. हांगा मृत्यू जाता तर मृत्यूची जबाबदारी ऑर्गनायझर घेयना, ते पळवाट काढतात. ते म्हणतात आम्ही फक्त फेस्टिवल लायता, आम्ही फक्त म्युझिक हांगा लायता, आम्ही लोकांक सांगिना यो म्हणून. हेचो अर्थ असो न्हू की येदे येदे मोठे तुम्ही आकर्षित करच्या करता जर फेस्टिवल भरयता जाल्यार युवक थंयसर वयतले. प्रत्यक्ष मरता हे सिद्ध झालेले असा आणि सगळी जनता जनतेकच, गोयच्या जनतेकच न्हू आख्या देशाक खबर असा, आख्या वर्ल्डाक खबर असा की ह्यो ज्यो बातम्यो ज्यो असा त्यो इतक्यो पब्लिश जाता की सनबनच्या ठिकाणी मृत्यू झालो जाल्यार मागीर आमच्या करता कलंक असा, आमच्या गोय भूमी करता ही बातमी जी असा ती कलंक असा. बरोबर की ना? त्याच्या करता म्हणून आम्ही विरोध सनबनाक म्हणून मुद्दामून करतात. आम्ही आतापर्यंत निवेदना जी असा, या निवेदनाच्या माध्यमातल्यान, मेमोरँडमच्या माध्यमातल्यान आमची जी किती मागणी असा ती आम्ही CM पर्यंत पावयली असा, आम्ही कलेक्टरा पर्यंत पावयली असा आणि आम्ही लगेचच हे आंदोलन झाल्यानंतर टुरिझम मिनिस्टर जो असा, टुरिझम मिनिस्टरा पर्यंत सुद्धा आम्ही पावपाचे प्रयत्न करतले. अजून पर्यंत त्यांचे काय आमकां उत्तर येऊ ना, पण वी आर वेटिंग फॉर दॅट. जसे तुम्ही म्हटले की वी आर वेटिंग फॉर दॅट, काही दिसांनीच सनबर्न स्टार्ट जावपाचो असा, तर त्याच्या पहिली तुमकां याची उत्तरां मेळटली अशी दिसता? आता त्यांचे अवलंबून असतात किती उत्तरां दिता ते. जरी तुमकां याच्या पहिली उत्तर मेळोंक ना जाल्यार तुमचे किती पावल असतले? आमचं जनमत जे असा ते जनमत आम्ही सरकार पर्यंत पावपाचो अवश्य प्रयत्न करतले. गोवा इज अ मेनली फॉर अ टुरिझम स्पॉट, पण जसे CM म्हटला की काही कारणान काही लोक असे टुरिझम भंग करून सोदता गोयात असे प्रोटेस्ट काढून, ताचेर तुम्ही किती म्हणू शकता? आम्ही जे हांगा येल्ले पळय आमकां खबर असा की गोवा इज अ टुरिझम स्पॉट म्हणून, पण टुरिझम जर आम्ही प्रमोट करतले जाल्यार गोयची संस्कृती असा न्ही. हेच्या पयली सुद्धा पर्यटन मंत्र्यान असे म्हटलेले की आताच ह्या वेळार आमी सनबन दवरपाचे ना, तर ह्या वेळार आमचो गोयचो ओन फेस्टिवल आसतलो म्हणून. जाल्यार मागीर त्या मताचेर अजून पर्यंत सरकार ठाम कित्याक रावंक ना? जर सरकाराक दिसता की आपलो ओन फेस्टिवल आमी तयार करपाक शकता, आमची ओन संस्कृती जी आसा ती आमी प्रमोट करपाक शकता टुरिझमच्या नांवाचेर.